कृषी वार्तालमध्ये मित्रांनो नमस्कार. आज आपण नेवासा येथील प्रगतशील शेतकरी बोरकर पाटील यांच्या कपाशी प्लॉटवरती आलेलो आहोत आणि त्यांनी एक जुगाड येथे केलेला आहे. कपाशीवरती फवारणीसाठी त्यांनी यांत्रिकरणाच्या पद्धतीने ही फवारणी ते येथे करतात. कपाशीवरती आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहे फवारणी ते कसे करतात ती. तर आता त्यांची जी ही यांत्रिकरणाची शेती आहे त्या यंत्राची आपण थोडक्यात ओळख यांच्याकडून पूर्ण घेणार आहोत. तर आता ते थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहेत. नमस्कार, माझं नाव यश बोरकर, राहणार नेवासा बुद्रुक, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. हे आपण हे ब्लोअर तयार केलं आहे फवारणीसाठी, हे जुगाड तयार केलं आहे. याच्यासाठी आपण एक दोन बाजूने दोन गन बसवल्यात. आपल्या जे मोठ्या गन असतात फवारणीच्या, त्या गन दोन बाजूने दोन्ही बसवल्यात आणि ही 200 लिटरची टाकी फिट केली आणि याच्यात आपण सगळे औषधं वगैरे टाकतो आहे आणि पाणी 200 लिटर टाकतो आहे. एक एकराला एका टँकमध्ये 1 एकरची फवारणी पूर्ण कम्प्लीट होते आणि मग त्याच्यामुळे औषधं कमी लागतात आणि शेतमजर गड्यांची आणि संख्या कमी लागते याच्यामुळं, आणि यांत्रिकीकरण असल्यामुळं पटकन फवारणं होतं. जवळजवळ हे सगळं फवारणी एक एकर फवारणी करण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागतो फक्त. सगळे अर्धा ते पाऊन तासात सगळे 1 एकर फवारणी पूर्ण कम्प्लीट होऊन जाते. आता हे यंत्र तुम्ही कुठून घेतलं? हे यंत्र आपण नेवासा फाटा इथून चैतन्य ॲग्रो यांच्याकडून घेतलं आहे. त्यांनी आपल्याला हे सगळं साठा तयार वगैरे व्यवस्थित करून फिटिंग करून दिली आणि ते आपल्याला पोच दिलं. त्यांनी नवजल वगैरे सगळं त्यांनी आपल्याला बसून दिलं त्यांचं. आता याची किंमत जर सांगायची झाली तर किंमत किती? किंमत जाती तर जवळजवळ 40,000 किंमत जाते सगळी. हो, तर निश्चित शेतकरी मित्रांनो पाहू शकता फवारणीसाठी ज्यांचं क्षेत्र जास्त आहे त्यांनी निश्चित छोट्या ट्रॅक्टरवरती हे जुगाड जर बसवलं तर जबरदस्त रीतीने आपण फवारणी करू शकता. तर असं हे जुगाड आहे, तर निश्चित आपण घेऊ शकता.